घरगुती पद्धतीचं जेवण आहे, जेवण खूप फ्रेश आहे, ती घरगुती पद्धती सारखी मिळतात. म्हणजे वरण अगदी भातावरती घातलेलं असतं, तूप घातलेलं असतं, बाजूला लिंबू असतं, गरमागरम आणि जशी घरात आई बनवते त्या प्रकारे तुम्हाला मिळतं. बरेच ठिकाणी आपल्याला मिळत नाही. हो, तुमची दिवाळी मस्त होती, माझी खूप छान होती. पण आता फेस्टिव्ह सीझन चालूच राहणार आहे, डिसेंबर पर्यंत, न्यू इयर्स पर्यंत क्रिसमस आहे, त्याच्यानंतर लग्नाचा सीझन आहे. सो नॅचरली आपण मेकअप हा कसा करायचा आहे, म्हणजे नॅचरल लुकिंग पण आणि नॅचरल प्रोडक्ट्स वापरून. बिकॉज रोज रोज आपण मेकअप वापरल्यानंतर आपल्याला थोडंसं फिलिंग येतं की आपण डॅमेज करतोय का स्किनला वगैरे वगैरे. सो मामा अर्थचे मी प्रोडक्ट्स नेहमीच दाखवत असते आणि आज मी अख्खा मेकअप लुक तुम्हाला मामा अर्थच्या प्रोडक्ट्सनी दाखवणार आहे करून. हे आहे राईस डे क्रीम, जे कोरियन ब्युटी सिक्रेट आहे. मी ऑलरेडी सनस्क्रीन लावलेलं आहे आणि आता मी त्याच्यावरती हे क्रीम लावणार आहे आणि मेकअप सुरू करणार आहे. हे सगळे मेकअप प्रॉडक्ट्स लॉंग लास्टिंग फॉर्म्युलासाठी बनवलेले आहेत विथ नॅचरल इन्ग्रेडियंट्स जसे व्हिटॅमिन सी, टर्मरिक आणि आलमंड ऑइल. पहिलं मी वापरणार आहे कन्सीलर, जे 100% स्पॉट कव्हरेज देतं, 12 तास हायड्रेशन आणि एक्सलंट ब्लेंडिंग करतं. मग मी वापरणार आहे फाउंडेशन, जे 7 शेड्समध्ये येतं आणि ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि हळद आहे. 12 तास हायड्रेशन देतं आणि ग्लो देतं, खूप इझिली ब्लेंड होतं आणि 2 पट ग्लोही देतं. मग वापरायची आहे लूज पावडर, जी आहे मॅटिफाइंग लूज पावडर, व्हिटॅमिन सी आणि ॲलोवेरा. मॅट फिनिश देतं, लॉंग लास्टिंग, लाईट वेट आणि एकदम स्मूथ टेक्स्चर, सिल्की. शेड प्लम पंच वापरली आहे मी, मॉइस्चर मॅट लॉंग स्टे लिपस्टिक्स, जी ॲव्होकॅडो ऑइल आणि व्हिटॅमिन ई बरोबर येतात, 9 शेड्समध्ये. 12 तास लॉंग स्टे आहे, इंटेन्स नॉन ड्राइंग मॅट कलर आहे, स्मच प्रूफ मी हे वापरलेलं आहे ब्लश आणि आय शॅडो म्हणून. आय मेकअपमध्ये सर्वात पहिला आय लायनर, जे आहे आलमंड ऑइल आणि कॅस्टर ऑइल सकट बनवलेलं. 10 तास लॉंग स्टे करतं, वॉटरप्रूफ आहे, 10 सेकंदात ड्राय होतं. काजल हे आहे व्हिटॅमिन सी आणि कॅमोमाइल पासून बनवलेलं, लॉंग स्टे, 11 तास, स्मच प्रूफ अँड वॉटरप्रूफ. यांचा मस्कारा खूप ऑसम आहे, 2 पट व्हॉल्यूम देतं, 12 तास लॉंग स्टे, स्मच प्रूफ आणि क्लम्प फ्री आहे, नरिश आणि कंडिशन करतं लॅशेसला, खूप सेफ आहे वापरायला. अँड लास्ट मी कार्नेशियन न्यूड, माझी फेवरेट शेड लावलेली आहे ओठांसाठी. आता केमिकल फ्री मेकअप हा रेडी आहे, नो केमिकल्स, पॅराबेन्स व्हॉट्सो एव्हर, ऑल नॅचरल. आणि हा मेकअप असाच टिकून ठेवण्यासाठी त्यांची ग्लो ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर नक्की वापरा. सो असा डुई आणि मस्त नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून तुम्हाला जर लुक अटेन करायचा असेल तर मामाचे प्रोडक्ट्स नक्की वापरा. त्यांच्या वेबसाईटवरनं 20% डिस्काउंट मिळवण्यासाठी माझा कोड तन्वी2022 वापरा, नाहीतर अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि नायकावरती तुम्हाला हे प्रोडक्ट्स मिळून जातात. आणि अजून एक छान इनिशिएटिव्ह आहे त्यांचा, प्रत्येक वेळेस तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुमच्या नावाने ते एक झाड लावतात. 2025 सालापर्यंत त्यांना 1 मिलियन ट्रीज लावायचे. सो इट्स अ ग्रेट इनिशिएटिव्ह. आणि मामा अर्थनी लॉन्च केलेला आहे लॉयल्टी प्रोग्राम, ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्री शिपिंग आणि फ्री गिफ्ट्स प्रत्येक ऑर्डर बरोबर मिळणार आहेत, एक्सक्लुझिव्ह सेल्स आणि ऑफर्स पण असणार आहेत. तर लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की जाऊन चेकआउट करा. करणार आहे आणि तुम्हाला भेटणार आहे इन 1 सेकंड. ट्रूली महाराष्ट्रीयन फीस्ट म्हणजेच जिप्सी कॉर्नर. तर दिवाळी संपली असली तरी आज गुरुवार आहे आणि म्हणून आज शुद्ध शाकाहारी असं भोजन करण्यासाठी मी आलेली आहे जिप्सी कॉर्नरला, दादर शिवाजी पार्क इकडे. मला माहिती आहे की जिप्सी कॉर्नर हे चायनीज आहे आणि महाराष्ट्रीयन, तर मी आता या छोटूशा महाराष्ट्रीयन जिप्सी कॉर्नरमध्ये चालली आहे. संध्याकाळच्या वेळी इथे चाट पण तयार होतो आणि पावभाजी पण. पण आज मी खाणार आहे आपलं अस्सल मराठमोळं थालीपीठ आणि कोकणातले आपले प्रसिद्ध घावणे. वेळ झालेला दादरला जिप्सीला येऊन आणि खूप आवडती जागा आहे माझी इथली. इनफॅक्ट मी म्हणेन महाराष्ट्रीयन जागांपैकी मला जिप्सी कॉर्नर हा पहिली अशी जागा मी ऐकलेली. सुरुवात करणार आहे थालीपीठ खाऊन, त्याच्यानंतर त्यांनी एक नवीन इंट्रोड्यूस केलेला मेन्यू आहे, दही वडा, रसम वडा, छोले आणि आलू पराठा, त्याचं मी एक टेस्ट करणार आहे. थालीपीठबरोबर जी ती देतात ना चटणी दही, इट इज सो ऑसम. मला ती खूप आवडते. नॉर्मल अशी शेंगदाण्यासारखी नसते, त्याच्यामध्ये असं थोडं जणू बटर वगैरे असं फेटलं असा माझी चव असते आणि एकदम तिखट. आय लव इट. 2 नग असतात ते पण मला वाटतं की खूप आहेत. त्याच्यावरती ना इतके छान असा तिळ दिसतो आणि जाड असतात आणि
हाँ बऱ्यापैकी तेलकट असतात, म्हणजे लोणी तर असतंच पण तरी ते खूप असे तळलेले तेलकट वाटतात, पण चव खूप छान आहे. खमंग म्हणजे दही दिवड्यांना चटणी त्याच्याबरोबर ती तशी छान वाटते, पण पहिल्या दोन घासांना, पण त्याच्यानंतर जर अशी खारट वाटते. लोणी पण आहे, मीठ पण आहे, आणि त्याच्यामध्ये ती दही त्याच्यामध्ये इट्स अ लिटल जास्ती खारट. तीन चार घासांना थँक्यू दादा. दादा आलेलं आहे घावणे, घावणे आणि चटणी. कोकणाची आठवण आली मला. मी यावेळेस गणपतीत म्हणून गेले नव्हते कोकणात, सो घावण्यांचा हा जो कार्यक्रम आहे तो खूप पेंडिंग होता, पण आता पूर्ण करूया. तर इथले घावणे म्हणजे साईज तर प्रॉपर आहे, एकच आय थिंक बास होईल जर तुम्ही अजून एक डिश खाणार असाल तर, आणि मोर लाईक रवा डोसा आहे. म्हणजे मला सवय ज्या घावण्यांची जी घरी असते ना, ती असे थोडे चिकटतात आणि एवढे ब्राऊन नसतात, गोल्डन असे पांढरे असतात, पण हा खूप गोल्डन आहे. सो असा थोडा खरपूस भाजलेला आहे, पण आत मला वाटतं टेक्स्चर, हां ह्याला तेल पण आहे म्हणून तो असा थोडासा चकचकीत आहे, पण युजली आपण जास्ती तेल न लावता असा जो असतो ना पांढरा शुभ्र, तशी मला सवय. लेट्स टेस्ट. ही आहे हिरवी चटणी, ज्याच्यामध्ये मला वाटतं लसूण आहे, मिरची तर दिसतीये. घावण्याबरोबर आपण जी चटणी खातो त्याच्यामध्ये लसणाचं प्रॉपर असणं हे खूप गरजेचं आहे. मस्त आहे चटणी. घावणे तर आपण काढत राहतो घरी, जितके लोक असतील तितके आपण घावणे सारखे कंटिन्युअसली असे चक्कीसारखं चालूच असतं, पण चटणी जर करेक्ट असेल ना मजा येते. आणि असं लेज सारखं जसं म्हणतात यू कांट जस्ट हॅव वन, तसा प्रकार आहे घावणे. नुसतं खात राहा खात राहा खावत राहा, पत्तोळ असं विरघळणार मजा. जिप्सीला ट्राय करा घावणे आणि हिरवी चटणी, गार असते हिरवी चटणी आणि घावणे क्रिस्पी असतात आणि एकदम असे मऊ. आणि ह्यांनी तर रवा दोसासारखं केलं आहे, मस्त गोल्डन क्रिस्पी. त्या घावण्यांमध्ये असं छोटंसं जिरं आहे, सो त्या जिरं जेव्हा असं प्रत्येक बाईटमध्ये असं दाताखाली येतं ना, त्यांनी एक एकदम वेगळीच चव येते, ती मला खूप आवडते. जिप्सीचं सेटिंग तसंच आहे पूर्वीपासून, जसं होतं तसं शेअरिंग टेबल सिस्टम. हे जे बाक आहे ते सुद्धा स्टीलचे, तेवढीच जागा आहे. तर आता भिंती वगैरे जरा चेंज केल्या, पण बाकी क्लासिक. आज कुछ मीठा हो जाय मध्ये दिवाळीत खूप मीठा झालंय, म्हणजे वर्षभराचं मीठा झालेलं आहे, म्हणून इथे जो नवीन मेन्यू इंट्रोड्यूस केला आहे त्याच्यामधला जो दही वडा आहे तो मी म्हणलं लेट्स टेस्ट, बिकॉज नवीन मेन्यूपैकी काहीतरी टेस्ट करायचं होतं, पण ऑलरेडी मी खूप पोट भरलं आहे, सो लेट्स जस्ट ट्राय. आणि दही वड्यावरती आहे मला वाटलेलं एक असेल वडा, पण हे दोन वडे आहेत, कढीपत्ता आणि ह्याच्यावरती पण खूप जीरं आहे, आणि आहेत डाळिंब. I want to try. मी जिप्सी आणि दही वडा असं कधीच झालेलं नाही आहे. त्यात कढीपत्ता आहे आणि वडा खूप कडक आहे, खूपच कडक आहे. म्हणजे युजली तो नरम असतो, पण तरी बघूया टेस्ट. ओके, सो यांच्या दही वड्याचा कॉन्सेप्ट असा आहे की जिरं म्हणजे थोडंसं नॉन स्वीट एक फील देण्यासाठी किंवा तिखट फील देण्यासाठी, पण तिखट असं काही नाही आहे, गार गोड दही आहे आणि त्याच्यावरती डाळिंब आहे त्याच्यामुळे अजून गोड होतं, आणि दोन वडे. पण ते जिरा आणि कढीपत्त्यामुळे थोडीशी अशी फोडणीची चव येते. लोकांना हा कॉन्सेप्ट नाही आहे, मी बघितलं आहे, आणि खूप लोकांना हे माहीत पण नाही आहे आणि कधी कधी करत पण नाही की दही वड्यामध्ये गोड आणि तिखट दोन्ही प्रकारची दही असतात. खूप ठिकाणी नुसतं गार गोड दही असतं आणि दॅट दही वडा नाही. जिप्सीमध्ये सगळे मराठी पदार्थ खूप छान मिळतात, त्यात विशेषतः थालीपीठ आहे, वडा आहे, परत आपले मराठी जेवढे काही फास्ट फूड आयटम्स आहेत, कांदे पोहे, अगदी जेवणातले सुद्धा पदार्थ, वरण भात आहे किंवा कुर्मा भाजी वगैरे, हे अगदी घरगुती पद्धतीसारखी मिळतात. अगदी आपल्या घरच्यासारखं वरणाची वाटी, म्हणजे वरण अगदी भातावरती घातलेलं असतं, तूप घातलेलं असतं, बाजूला लिंबू असतं,
आणि जसं आपण आपल्या घरी एखाद्या फंक्शनमध्ये पानात वाढतात तसं ते वरण भात वाढून आणतात. बरेच ठिकाणी आपल्याला मिळत नाही, तो फील आपल्याला इथे मिळतो. जेवण खूप छान आहे, घरगुती पद्धतीचं जेवण आहे, टेस्टी आहे. पण दहीवड्याचा वडा जो थोडासा खुशखुशीत असतो तसा नाही आहे, थोडासा सॉफ्ट असतो हा, आणि ह्याची ना म्हणून इतका कोरडा आहे त्याच्यामुळे त्याची चव थोडीशी अशी ब्रेडसारखी लागते. पण एक्सपिरियन्स छान आहे, वेगळा. अशा प्रकारे माझं आज खूप लवकर रात्रीचं जेवण झालं आहे. ओके गाइस, सो हा होता आजचा छोटूसा व्लॉग आणि हे आहे ट्रॅफिक. आता मी चालली आहे घरी, पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि